नमस्कार, उज्ज्वलाज होम किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजपासून नवरात्री उत्सव सुरू होत आहे आणि घटस्थापनेचा सुद्धा आज पहिला दिवस आहे। तर या घटस्थापनेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज मी उपवासाची इडली करून दाखवणार आहे। तर सुरुवात करूया आपल्या आजच्या उपवासाच्या रेसिपीला। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे एक वाटी मी भगर घेतलेली आहे किंवा वरीचे तांदूळ आपण याला म्हणू शकतो, काही ठिकाणी याला भगरही म्हणतात। आणि इथे पाव वाटी साबुदाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी दही आहे, चवीनुसार मीठ आहे। आणि चटणीसाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे, दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, एक छोटा तुकडा आल्याचा घेतलेला आहे आणि एक चमचा शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि सालं काढलेली आहेत त्याची। इथे इनोचा एक पाउच घेतलेला आहे आणि दोन लाल मिरच्या आहेत, जिरं आहे आणि ते वरीचे तांदूळ आणि साबुदाणे वेगवेगळे आपल्याला स्वच्छ धुवून 2 ते 3 तास भिजत ठेवायचे आहे। हे बघा, वरीचे तांदूळ हे भिजवलेले आहेत 2-3 तास मी पाण्यामध्ये स्वच्छ आधी धुवून घेतलेले आणि ते 2 तास भिजत ठेवलेले आहेत। साबुदाणे सुद्धा 2 तास स्वच्छ धुवून घेतले आणि 2 तास ते सुद्धा भिजत ठेवलेले आहेत। छान असा साबुदाणा भिजलेला आहे, याच्यातलं आता सगळं पाणी काढून घेऊया आणि हे दोन्ही मिक्सरमध्ये छान असं वाटून घेऊया। दही टाकून घेते, हे बघा आपण हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे। आपण इडलीसाठी जसं पीठ वाटतो तसंच ते इडलीसारखंच सेम पीठ हवंय। हे बघा, आता मी ह्याच्यात हे काढून घेते आणि आपण जेवढं दही घेतलेलं तेवढ्याच ह्याच्यामध्ये ते वाटून झालेलं आहे आणि वरून आपल्याला पाण्याची गरज पडलेली नाही। हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्तही पातळही असतं कामा नये। हे बघा, तुम्ही बघू शकता इतपत ते असं हवं। आता हे मी पीठ 10 मिनिटांसाठी असंच ठेवून देते, तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया। आता आपण उपवासाची इडली करतोय, तर आता इडली कशाबरोबर खाणार, तर त्यासाठी आपण चटणी करूया। तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं अर्धी वाटी आहे आणि मिरच्या 2-3 तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हा छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आणि खोबरं हे असं छान बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी 1 चमचा शेंगदाणे भाजून आणि सालं काढून घेतलेली आहे ते टाकते। तर शेंगदाणे का टाकले तिथे ऑप्शनल आहे, शेंगदाणे तुम्हाला जर नसेल आवडत तर टाकू नका। पण शेंगदाण्यामुळे काय होतं, चटणी खूप अशी दाटसर होते, मिळून येते आणि चवही छान लागते। थोडस जिरं मी इथे टाकते आणि थोडस मी हे फोडणीसाठी ठेवलेलं आहे। पाव चमचा मीठ आणि थोडस पाणी टाकून हे वाटून घ्यायचं, एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं करून पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे। आपली चटणी वाटून झालेली आहे, आता ती मी ह्या बाउल मध्ये काढून घेते। थोडी घट्ट वाटते चटणी। आता मिक्सरच्या भांड्यात मी थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते पाणी ह्या चटणीत मी मिक्स करते। इडली बरोबर थोडीशी चटणी कशी सैलसर पातळ अशी हवी, सरसरीत पाहिजे। हे बघा, आता ह्याला फोडणी देते। फोडणीसाठी मी हे पात्र ठेवले आहे, फोडणीचं पात्र। आता त्याच्यात 2 चमचे
तुम्ही इथे तेल किंवा तूप वापरू शकता। इथे मी तेलाचा वापर केलेला आहे। तेल गरम झालं की त्याच्यात जिरं आणि लाल मिरची टाकून घेऊयात। तेल गरम झालेलं आहे, पाव चमचा मी जिरं टाकते। जिरं छान फुललं पाहिजे, जे खमंग अशी आपली फोडणी तयार होईल। आणि त्याच्यातच दोन लाल मिरच्या टाकल्या। झालेलं आहे आपली फोडणी। आपली खोबऱ्याची चटणी तयार। आता आपण इडलीची तयारी करूया। इडलीच्या भांड्याला तेल लावून घेऊया। तर नेहमी नेहमी तेच तेच उपासाचे पदार्थ खायला नको असतात, तर हा वेगळा जरा पर्याय छान वाटतो आणि सगळ्यांनाच आवडतो। आता इथे ह्या पिठामध्ये थोडस मीठ घालूया चवीनुसार। पूर्ण हे जरास हलवून घेऊया हे पीठ। इथे इनोच एक मी पाउच वापरलेला आहे। त्याच्याऐवजी तुम्ही साधा आपला बेकिंग सोडा आहे तो जरी वापरलात एक चमचा तरी चालेल। आणि याच्यावर थोडस पाणी टाकायचंय। आणि इनो टाकल्यानंतर हे पीठ जास्त असं हलवू नका, लगेच आपल्या ताटामध्ये टाकायचं आहे ते मिश्रण। एक एक चमचा या ताटामध्ये काढून घेते। पाणी उकळत ठेवलेलं होतं, आता हे आपलं इडलीचं भांड त्याच्यात ठेवते। आता हे 10 ते 15 मिनिट आपल्याला वाफून घ्यायचे आहेत झाकण ठेवून। 10 ते 12 मिनिट झालेली आहे, बघूया आपण आपल्या इडल्या तयार झाल्यात का। मस्त आपली इडली तयार झालेली आहे। मी गॅस बंद करते आणि आता हे पूर्ण 10 मिनिटांसाठी थंड होऊन द्यायचं आहे, तेव्हाच त्या इडल्या काढायच्या आहेत। किती सुंदर इडली आपली तयार झालेली आहे। आता ही पूर्ण 10 मिनिटांसाठी थंड होऊ द्यायची आहे आणि मग आपण ती बाहेर काढूया। पूर्ण थंड झाल्यावरच ती बाहेर काढायची आहे, कारण जर आपण ती गरम असतानाच बाहेर काढली तर ती तिचे तुकडे होऊ शकतात, ती व्यवस्थित बाहेर पडत नाही। म्हणून पूर्ण हे मिश्रण थंड झालं की आपण त्या इडल्या बाहेर काढूयात। आपल्या इडल्या पूर्णपणे थंड झालेली आहे, आता ती काढून घेते। तर सुरीच्या साह्याने आपण त्या काढून घेऊया। बघा किती सहज निघते तेल लावल्यामुळे, आणि बघू शकता किती छान अशी त्याला जाळी आलेली आहे। बघा आणि एकदम सॉफ्ट अशा झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आता सर्व इडल्या मी काढून घेते। बघा पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत आणि त्या सुद्धा झटपट। किती सुंदर जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता आणि सॉफ्ट सुद्धा। बघा वाव किती सुंदर जाळी आहे। तयार आहेत आपल्या उपवासाच्या झटपट इडल्या। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली
छान वाटली ना तर तुम्ही ही रेसिपी नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.